राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेणं सर्वथा चुकीचं, राज ठाकरे यांची टीका. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आगामी 2 सप्टेंबर रोजी. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. एक वर्ष झालं आज बाळकृष्ण पुर्णेकर या वादळाला शांत होऊन. खरंच विश्वासच बसत नाही. आजही काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये बाळासाहेबांचं अस्तित्व जाणवतच, कारण असीम ऊर्जा, काम करण्याची अफाट शक्ती, नानाविध कल्पनांचा आविष्कार म्हणजेच बाळकृष्ण पुर्णेकर. कायम सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांनी वेढलेलं हे व्यक्तिमत्व. गोरगरीब जनता अगदी घरगुती समस्यांपासून तर एखाद्या कार्यालयात अडलेलं काम घेऊन येत असे. या सगळ्यांना पुर्णेकर आपले वाटायचे, कारण पुर्णेकरांनी कधीच आपण लार्जर दॅन लाईफ असल्याचं भासवलं नाही. त्यांची आंदोलनं सुद्धा तशीच असायची, कल्पक तरीही अगदी आक्रमक. प्रत्येकाला त्याची दखल घ्यावीच लागायची. आर्थिक आयन स्पर्धा, बजेटवरची महाचर्चा, सर्वोत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार, क्रांती दौड असे असंख्य उपक्रम बाळकृष्ण पुर्णेकर यांनी राबवले. त्यातून असंख्य कार्यकर्ते जोडले गेले, अफाट जनसमुदाय जोडला गेला. आणि बघता बघता बाळकृष्ण पुर्णेकरांनी ठाण्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. अशा या आंदोलकाला, अशा या समाजकारणी व्यक्तिमत्वाला आणि अशा या लोकनेत्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, आपण सारे सामाजिक संस्था आणि कोलशेत ग्रामस्थ मंडळाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. आमिर खानच्या पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे, कारण याच कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी जलसंपदा आणि जलसिंचन विभागावर सडकून टीका केली होती. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील या संदर्भामध्ये ही टीका चांगली झोंबली. अजितदादांनी देखील या टीकेला जसंच्या तसं उत्तर देत राज ठाकरे हे बोलघेवडे नेते आहेत, त्यांना काहीही करायचं नसतं अशी सनसनीत टीका केली. या संदर्भात आज राज ठाकरे ठाणे शहरामध्ये आले होते. अजितदादांना ही टीका का झोंबली हे आपल्याला कळतच नाही. वास्तविक आपण 1960 ते 2018 या संपूर्ण कालावधीबद्दल बोललेलो आहोत. अजितदादा या संपूर्ण कालावधीमध्ये अजिबात जलसंपदा मंत्री नव्हते, त्यांना ती टीका लागण्याचं कारणच काय असा सवाल देखील यावेळेस राज ठाकरे यांनी केला. त्याचप्रमाणे जलसिंचनाच्या बाबतीत मुख्यमंत्री पूर्णपणे खोटं बोलत आहेत. 120,000 विहिरी खोदल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत, मात्र या विहिरी कुठे खोदल्या असा सवाल देखील यावेळेस राज ठाकरे यांनी केला आहे. या व्यासपीठावरती जाऊन मला काही राजकारण बिचकारण करायचं नव्हतं, परंतु माझ्या डोळ्या देखत जर समजा 2 मुख्यमंत्री, 1 उपमुख्यमंत्री हे तिथे बसलेत आणि एका संस्थेचं कौतुक करतायत, काय तर पाणी पुरलं. डोकं नाही का फिरणार? तसं ते झालं, त्याच्यामुळे अजित पवारांनी काही लावून घेऊ नये. तो 1960 ते 2018 पर्यंतच्या काळाबद्दल बोलतो. असं म्हणणं की राजकीय टीका करणं अशा या व्यासपीठावर, राजकीय टीका नाहीच आहे ही. हा राजकीय टीकेचा विषयच नाहीये. माझं असं मत आहे की जर आमिर खान त्यांनी काय केलं हे सांगू शकतो आणि दाखवू शकतो, तर 1,20,000 विहिरी मुख्यमंत्री काय दाखवू शकत? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याच्या निर्णयावर देखील राज ठाकरे यांनी यावेळेस सडकून टीका केली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये आगामी डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निकाल जाण्याची पूर्ण शक्यता आहे.
त्या निकालाचा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीवर होऊ नये यासाठी एकत्रितपणे निवडणुका घेण्याचा आटापिटा सुरू असल्याचं टीका देखील यावेळेस राज ठाकरे यांनी केली. मला ह्या राज्या एकत्र निवडणुका घेण्याचं जे काय खूळ आता जे आता त्यांच्या डोक्यामध्ये शिरलंय त्याची कारणं म्हणजे ते आता डिसेंबरमध्ये राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आहेत तिथे जिंकण्याची त्यांना आशा नाही आहे भाजपला. ते आतून हरलेलेच आहेत पूर्णपणे. राज ठाकरे यांनी आज पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची देखील भेट घेतली. विवेक फणसळकर हे एक अतिशय प्रामाणिक अधिकारी आहे. ते असताना ठाणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही चोख राहील असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी यावेळेस व्यक्त केला. ठाणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी आज चर्चा केली. मला असं वाटतं फणसाळकरांसारखा एक अत्यंत ऑनेस्ट ऑफिसर तुम्हाला मिळालेला आहे. अत्यंत प्रामाणिक आहे. चांगलं होईल भलं होईल ठाण्याचं. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आगामी 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या संदर्भात काल एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. एकंदर 10 गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून अत्यंत दिमाखदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती यावेळेस महापौर सौमीनाक्षी शिंदे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सभागृह नेते श्री नरेश म्हस्के त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील इतरही अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. यंदा देखील जवळपास 30 ते 40 हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतील असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. बघूया महापौर काय म्हणतात. तर ह्या टायमाला आपण थीम ठेवले की मॅरेथॉन ठाण्याची प्लॅस्टिक मुक्तीची. तर ह्या ही थीम आपण हे घोषवाक्य ठेवलेलं आहे आणि जास्तीत जास्त ठाणेकर लोकांनी ह्याच्यात सहभाग घ्यावा ही अपेक्षा आहे. 2 सप्टेंबरला ही स्पर्धा आहे. त्याच्या आधी तसा पाहणी दौरा प्रत्येक विभागातून चालू आहे आणि त्या त्या स्तरावर त्यांची कामं चालू आहेत. तर लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करतो आहे. जय भवानी नगर परिसरामध्ये डेंग्यूचे काही रुग्ण आढळून आल्यानंतर या ठिकाणचे नगरसेवक असलेल्या एकनाथ भोईर आणि एकता एकनाथ भोईर यांनी तातडीने पावलं उचलली आणि प्रभाग स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या ठिकाणी डेंग्यूचे काही रुग्ण आढळून आले. त्यानंतर तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याची माहिती नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांनी दिली आहे. या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाणी साठलेलं होतं ते पाणी रिकामं करण्यात आलं. त्यानंतर डेंग्यूच्या अळ्यांची रोकथाम करण्यासाठी यावेळेस फवारणी करण्यात आली आणि त्या माध्यमातून या परिसरामध्ये आता डेंग्यूचा फैलाव होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं देखील श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं आहे. मात्र हे करत असताना नागरिकांचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नागरिकांनी देखील सजग राहायला पाहिजे. नागरिकांनी देखील स्वच्छता बाळगायला पाहिजे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये अशा प्रकारच्या सूचना देखील या निमित्ताने देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी संपूर्ण औषध फवारणी ज्या ड्रममध्ये पाणी साठा केलेला असतो तो दिवसेंदिवस तो पाणी काढलेला नसतो त्या ठिकाणी तो डेंग्यूचा मच्छर बंद करतो आणि त्या ठिकाणी डेंग्यूचं मच्छर होतो आणि त्या लोकांना चावल्यानंतर त्या ठिकाणी तो डेंग्यू होतो. अशा प्रकारचं जे मच्छर आहे त्या ठिकाणी ते सगळे ड्रम त्या ड्रममध्ये औषध टाकले. त्याचबरोबर गटारांवर आम्ही औषध फवारणी ह्या गोष्टी केल्या. ही मोहीम आम्ही ह्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात हाती घेतलेली आहे. आमटी भाजी टाळीसाठी रोज वापरू याना नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुची आणा गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. Zip your wallets, don't worry, man. He will travel swift and fast. Cause TJS be gonna, yeah, hey, yeah, magic. Transap app. Transap zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of Transap app and make your life. Just like a finger snap.
Fashion's at. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन स्टुडिओ. हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्सवेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्सवेअर की जी जान. बॅरॉन, बॅरॉन, बॅरॉन. ठाणे महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीनंतर जे काही प्रॉमिसिंग नगरसेवक हे ठाणे महानगरपालिकेमध्ये दाखल झाले त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं नाम म्हणजे सिद्धार्थ ओळेकर. सिद्धार्थ ओळेकर यांनी त्यांच्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये नागरिकांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील असतात. श्री सिद्धार्थ ओळेकर यांचा आज वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिद्द या विशेष मुलांच्या शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. या मुलांनी देखील श्री सिद्धार्थ ओळेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सध्या बदल्यांचा आणि पडत्यांचा मोसम सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी राजेंद्र अहिरव यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांचं महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेमध्ये स्वागत केलं आहे. याआधी सुनील चव्हाण हे ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त होते, या पदावर ते कार्यरत होते. त्यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी अतिनियुक्ती करण्यात आली असून ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील बदली झाली आहे. महेंद्र कल्याणकर हे आधी ठाण्याचे जिल्हाधिकारी होते, त्यांच्या जागी आता राजेश नार्वेकर हे जिल्हाधिकारी म्हणून सूत्र हाती घेणार आहेत. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून द्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, एवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्स मध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाही. आणि हा, त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. श्री रामकृष्ण नेत्रालय ही ठाणे शहरातील नेत्रविकारांवर काम करणारी अत्यंत आघाडीची संस्था. एकापेक्षा एक अशा प्रकारचे स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचे इक्विपमेंट रामकृष्ण नेत्रालयाच्या माध्यमातून आणले जातात आणि पेशंट्सच्या डोळ्यांवर त्या माध्यमातून उपचार केले जातात. आता लेझर विजन करेक्शन हे नवीन टेक्निक रामकृष्ण नेत्रालयाने उपलब्ध करून दिलं आहे.
काल या संदर्भात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर नितीन देशपांडे यांनी एक्झॅक्टली हे तंत्रज्ञान काय आहे, याच्यामुळे रुग्णांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, पेशंट्सना या माध्यमातून त्यांची दृष्टी कशा पद्धतीने सुधारणार आहे, या संदर्भातली माहिती डॉक्टर नितीन देशपांडे यांनी दिली. श्री रामकृष्ण नेत्रालय ठाणे येथे आम्ही अत्याधुनिक लॅसिक किंवा लेझर विजन करेक्शन पद्धतीचे नवीन मशीन लॉन्च करत आहोत. त्याला अल्कॉन वेबलाईट स्वीट म्हटलं जातं. तर ह्याच्यात दोन मशीन असतात, जे EX500 ही एक्झायमर लेझर आहे की ज्याच्यानी ॲक्च्युअल कॉर्नियाचा शेप बदलला जातो चष्म्याचा नंबर काढून टाकण्यासाठी. आणि ह्या पद्धतीसाठी कॉर्निया जो फ्लॅप केला जातो तो देखील ब्लेडलेस पद्धतीने केला जातो. त्याच्यासाठी FS200 हे जगातलं सर्वात फास्टेस्ट लेझर वापरलं जातं. फ्लॅप करायला अवघा 5 सेकंद लागतात, तर ट्रीटमेंट करण्यासाठी पर नंबर 2 सेकंद, दोन पण नाही दीडच, की फॉर एक्झाम्पल कोणाचा नंबर -2 असेल तर केवळ 3 सेकंदात रिशेपिंग केलं जातं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.